महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सुधा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत श्रीगणोबा डेव्हलपर्स. दौंड शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांना वारंवार सूचना देऊनही सूचनांचे पालन करताना काही दुकानदार दिसत नाहीयेत. याची दखल घेत दौंडचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी गांभीर्याने घेऊन ते दुकानदार नियमांचे उल्लंघन करतील त्यांचे दुकान लॉकडाऊन संपेपर्यंत सील करण्याचा प्रस्ताव माननीय तहसीलदार यांना दिनांक 21/5/2021 रोजी पाठवले होते. त्यामध्ये एक म्हणजे मक्साने सुपर मार्केट सरपंच वस्ती, दुसरा सपना ड्रेसेस शेजो शाळे शेजारी, तिसरे म्हणजे आहुजा मोबाईल शॉप सराफ दुकानाच्या मागे गांधी चौक, चौथे आहे ओम बँगल्स अँड गिफ्ट हाऊस आंबेडकर चौक यांचा प्रस्ताव माननीय तहसीलदार साहेब यांनी मंजूर केले असून दुकाने पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आले. याची अंमलबजावणी दौंड नगरपालिकेच्या सहकार्याने चालू आहे. तसेच अशा प्रकारचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर यापुढेही अशीच कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.